मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊत यांनी शपथविधीला दांडी मारल्याचं समोर आलेलं आहे। भावाला मंत्रीपद न मिळाल्याने राऊत हे नाराज झालेले आहेत। तर यानंतर सुनील राऊत हे राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोललं जातंय। आणि आताची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे संजय राऊत हे नाराज झालेले आहेत आणि त्यांनी या शपथविधीला दांडी मारली आहे। आपले बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे राऊत नाराज झाले आहेत असं समोर येते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ठाकरे सरकार होणार, याबद्दल जे विश्वास व्यक्त करत होते ते संजय राऊत यांनी आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दांडी मारली आहे आणि याचं कारण असं समोर येतंय की त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद मिळालं नाही आणि त्यामुळे संजय राऊत हे नाराज आहेत अशी चर्चा आहे। आणि आता यानंतर सुनील राऊत हे राजीनामा देण्याच्या मध्ये तयारी आहेत असं देखील समोर येते। आताची मोठी बातमी आपण बघतोय, संजय राऊत यांनी सामनामधून सतत भाजपवर टीकास्त्र डागलं होतं, त्यानंतर कायम ठाकरे सरकार येणार असा पुनरुच्चार त्यांनी अनेकदा केला। पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी शिवसेनेची बाजू सर्वांसमोर मांडली, त्यासोबतच भाजपवर देखील ते सतत टीका करत होते। आणि या दरम्यान त्यांच्यावर एंजियोप्लास्टी देखील झाले, परंतु त्यानंतर सुद्धा संजय राऊत उभे राहिले आणि शिवसेनेच्या बाजूने ठाकरे सरकार येणार असा पुनरुच्चार त्यांनी सतत केला होता। आणि आता ठाकरे सरकार ज्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतो आहे त्याचवेळेस संजय राऊत यांनी या शपथविधीला दांडी मारली आहे। संजय राऊत या मंत्रिमंडळ विस्ताराला आले नाहीत, आपल्या भावाला मंत्रिपद दिलेलं नाही, त्यामुळे संजय राऊत हे नाराज झाले असल्याचं समोर येतंय।